संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर दिलीप मालखेडे यांचे पुणे येथे दुःखद निधन झाले. डॉक्टर दिलीप मालखेडे पुणे येथील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे यांत्रिकी अभियांत्रिकी विषयाचे प्राध्यापक होते. तर राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी डॉक्टर मालखेडे यांची 5 वर्षाच्या कार्यकाळासाठी ही नियुक्ती केली होती. September 2021 पासून त्यांनी अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरुपदाची धुरा सांभाळली. डॉक्टर मालखेडे हे अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद येथे सल्लागार 1 या पदावर प्रतिनियुक्तीवर काम करीत होते. मालखेडे यांनी अमरावती येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून मेकॅनिकल इंजिनिअरिंग या शाखेतून पदवी तसेच पदव्युत्तर पदवीचे MA शिक्षण घेतले. मुंबई IIT मधून त्यांनी संशोधन कार्य करीत PhD प्राप्त केली होती. मालखेडे यांना 3 दशकाहूनही अधिक शैक्षणिक आणि 3 वर्ष उद्योग क्षेत्रात कार्याचा अनुभव होता. कुलगुरू डॉक्टर दिलीप मालखेडे यांनी आपल्या कार्यकाळात अमरावती विद्यापीठाला उच्च स्तरावर नेऊन ठेवण्यासाठी अनेक प्रयत्न केले. त्यासाठी त्यांनी अनेक शैक्षणिक संस्था विद्यापीठे यांच्यासोबत करार केला होता. नवीन शिक्षण पद्धतीनुसार विद्यार्थ्यांना शिकता यावे याकरिता त्यांनी अमरावती विद्यापीठात क्रेडिट बेस्ड चॉईस सिस्टीम सुद्धा लागू केली होती. आजारी असताना सुद्धा डॉक्टर मालखेडे यांनी CBSE साठी कसोटीने प्रयत्न करत प्राध्यापकांची ट्रेनिंग घेतली होती. कुलगुरू म्हणून रुजू झाल्यानंतर विद्यापीठाच्या शैक्षणिक आणि सर्वांगीण विकासामध्ये त्यांनी जो पुढाकार घेतला आणि अमरावती विद्यापीठाला राष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्याकरिता जी धोरणे आखलीत ती सर्वांकरिता दिशादर्शक ठरली आहेत. त्यांच्या दुःखद निधनाने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ व शैक्षणिक क्षेत्राची फार मोठी हानी झाली आहे.